चला तर आज आपण बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे। हे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे मी, त्यानंतर खवा घेतलेला आहे। तर हा खवा मी थोडा बारीक करून घेतलेला आहे, मिक्सरमधनं काढलेला आहे। वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे, साखरीमध्ये अशी होत नाही आहे तर मग साखर टाकून त्याची ती पूड केलेली आहे। साखर घेतलेली आहे मी, थोडेसे बदाम काजूचे तुकडे करून घेतलेले आहे। तर चला आता आपण बघूया। तर बघा, आता मी थोडं आधी गरम करून घेतलेलं होतं दूध, आता मी गॅस पेटवत आहे ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपण हे उकळून घ्यायचं आहे। आपल्याला किती उकळवायचं आहे, उकळवपर्यंत आपण खाली लागू नये तोपर्यंत आपण त्याची दखल घ्यायची, आपण हलवत राहायचं ते दूध। उकळी आली का आपण हलवत हलवत राहायचं, तोपर्यंत आपण आता उकळायला देऊया। चला आपण बघू शकताय चांगलंच उकळत आहे दूध, आणि आपण ते एकदम खूप आटवणार नाहीये। ती जी साई आहे ती पण आपण त्यात मिक्स करत आहोत। न जास्त आटवण्याचं कारण एकच आहे, आपल्याकडे खवा आहे आणि मी तो खवा आता त्यात मिक्स करणार आहे। थोडंसं थंड झाले का मग नंतर मी मिक्स करेल, कारण की गरम गरम याच्यामध्ये खवा फुटला जातो आणि ते दूध पण फुटतं मग असं होतं, त्यामुळे जरा थंड झाला का तरच मग मी ते टाकणार आहे। तर आपण बघू शकता अजून थोडंसं आटून देणार आहे। आता आपण 10 मिनटं उकळून घेतले, चांगलंच उकळलेलं आहे हे बघा। आपण 10 मिनटं हे चांगले 10 ते 15 मिनटं उकळून घेतलेलं आहे। गॅस बंद करते। आता हे थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते बघूया। तर आता चला आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत। साखर पण तुम्ही तुमच्या पद्धत म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका, गोड किती हवं आहे तुम्हाला किती नाही। तर आपण बघा एक वाटी साखर टाकलेली आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट आहे ते पण टाकलेले, वेलदोडे पूर केलेली होती। हे दूध मी म्हशीचं घेतलेलं होतं, आता हे थोडस परत आता आपण आणून देऊ। तोपर्यंत आपण हा खवा टाकणार आहे। मी आधी एवढा खवा घेते, हा जरा मिक्स करून घ्यायचा। मिक्स म्हणजे आपल्याला तो आपण बारीक केलेलाच आहे, याच्यामध्ये तो मिक्स करत आहे। सर्व खवा आपण टाकणार आहोत। तर हा खवा मी 1.5 पाव खवा होता, हा 1.5 पावशेर तो मी सगळं टाकलेला आहे। आता आपण हा मिक्स केलेला खवा आता आपण सर्व टाकत आहोत। बघा आपली ही बासुंदी तयार झालेली आहे, बघू शकता गॅस बंद केलेला आहे। चला आता मी काढते आता। बघा
बस आपण थोडे परत ड्राई फ्रूट टाकूया वरून. अशा प्रकारे आपण बासुंदी केलेली आहे. कशी वाटली तर नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय.